एकदम म्हणजे अनयूज होती काही जागा, आणि हा जो वेळा होता तो एकदम मोठा वेळा होता की आपण जायला बॉल नाही घाबरायचो, बरोबर ना, बॉल नाही घाबरायचो. तिथे बॉल बी गेला तर आपण बॅट घेऊन यावं लागायचं तिकडे. पण आले गो अजे पुढा घरात, त्याला जे पुढा घरात ते मनात घेतलं राहुलने ते कर्तृत्वात आणलं. सुरुवात महत्त्वाची असते. काय महत्त्वाची असते? त्या जागेवर स्थापना केली आपण नागदेवताची. तो नागदेवता अशी ठिकाणी पडला होता, त्याच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं. आज त्या ठिकाणी ती जागा पावन झालेली आहे. या ठिकाणी आपण दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, ध्यानस्थ होतो, ओम नम शिवायचा जाप, ओम नम शिवायचा जाप होतो. अशी ही आध्यात्मिक आपण पावन केलेली ही आपली जीवन ज्योतिपासून मुक्तीची एक कार्य कर्मभूमी सांगायला काय हरकत नाही. नतमस्तक कुठे होतो आपण? आई वडील, गुरु, देव असतील किंवा मंदिर असतील, त्याच ठिकाणी आपण नतमस्तक होतो. आणि आपण या ठिकाणी मस्त सुंदर देवाने असं आपण एक स्थान करून घेतले, जिथे नागदेवता स्थापित आहे. समोर बेल आहे. बेल म्हणजे साक्षात जे श्रावण महिन्यामध्ये जो एकदम सेवाभावी जो शंकराची पूजा करतो, आणि तीन पत्रचे बेल त्या ठिकाणी वाहतो, त्याचं काम सुजलाम सफलाम. अशा प्रकारे आपली ही पावन भूमीमध्ये आपण सुरुवात केली. आपण अगरबत्ती लावतो. काही लोक श्रद्धा आहेत आणि कोणी कोणी भगवान शंकरांनाही मानतं, मानायलाच पाहिजे. अरे ज्यावेळेस समुद्रमंथन झाला, ज्यावेळेस समुद्रमंथन झाला तर एक साईडला देव आणि एका साईडला दराक्षस, जेव्हा समुद्रमंथन झाला तेव्हा विष निघालं, विष निघालं. आणि त्याच्या पहिले जे मागणं होतं, ज्यांचं घ्यायचं होतं, त्या राक्षसांनी घेऊन घेतलं. आता जेव्हा समुद्रमंथन झाला तेव्हा विष निघालं, विष निघालं तर देवता जे देव होते त्यांच्या वाटेला आलं ते. आता कोणीही देव विष घ्यायला तयार न, विष म्हणजे काय? मरण आहे. साक्षात्कार मरणला सामोरं जाणे, बरोबर ना. तर त्या ठिकाणी जे आपले दैत्य होते, दैत्य म्हणजे राक्षस होते, राक्षस म्हणून तुम्हाला घ्यावायला लागेल ना सगळ्यांना. म्हणजे आम्ही तिच्या पहिले जे रत्न जेव्हा आज निघाले होते ते त्यांनी घेतले होते. पाळी जी होती आलेली नेक्स्ट देवांची होती. मग त्या ठिकाणी साक्षात शंकर भगवानांनी तो जो कळस होता, विषचा कळस, तो त्यांनी प्राधान्य दिलेला होता.